हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल एस एम गायडन्स पॉईंटमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सी टी ई डीच्या मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते 2019 क्वेश्चन पेपरमधले अंक गणित आणि भूमितीवर आधारित प्रश्न. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7 जुलै 2019 जो पेपर झाला होता त्याच्यामध्ये आलेले गणित अध्यापनशास्त्रावरील प्रश्न, गणित पेडॅगॉजी, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते आणि त्यांचे उत्तर काय, याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन झाला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच जो बेल आयकॉन आहे त्याच्यालाही क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करणे विसरू नका आणि आपल्या मित्रांपर्यंत अवश्य शेअर करा. तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. हा जो पेपर आहे हा क्वेश्चन सेट क्यू आहे, पेपर वन मधला क्वेश्चन सेट क्यू, मॅथमॅटिक्स आणि गणित, जो सुरू होतो क्वेश्चन क्रमांक 31 पासून. तर 31 नंबरचा प्रश्न आहे, समावेशित विद्यालय में आप अपनी कक्षा के दृष्टिबाधित छात्रों की आवश्यकताओं को कैसे पूरा करेंगे. म्हणजे जे दृष्टिहीन किंवा अल्पदृष्टी असणारे विद्यार्थी असतात त्यांच्या गरजा तुम्ही कशा पूर्ण करसाल. चार ऑप्शन आहे, तर याच्यापैकी मित्रांनो याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर एक, शिक्षण अधिगम की वैकल्पिक प्रणालियों और साधनों का प्रयोग करके, जास्तीत जास्त शैक्षणिक वस्तू आणि अध्यापनाचा वापर करून, ऑप्शन नंबर एक. याचा पुढचा क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 32, कक्षा 3 के छात्र 16 × 25 का गुणन इस प्रकार किया. 16 × 25 बरोबर 16 अवयव पाडले त्याने 8 × 2 आणि 25 × 5 × 5. त्याच्यानंतर काय केलं त्यांना, 8 × 5 लिहून 2 × 5 लिहिलं, म्हणजे गुणाकारात मागं पुढं लिहिलं तरी काही फरक पडत नाही, किंमत बदलणार नाही. 8 × 5 = 40 आणि 2 × 5 = 10 आणि शेवटी उत्तर 400 येतो. तर इस प्रश्न को हल करने के लिए छात्र ने गुणन के किस नियम का प्रयोग किया, हे जे मागं पुढं केलं इथं कोणत्या नियमाचा त्यांना वापर केला. तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक, सहचर्य सिद्धांत. सहचर्य सिद्धांत हा आहे की एक नियम हा दुसऱ्या नियमाला सुद्धा वापरू शकतो आपण, सहचर्य सिद्धांत याचं उत्तर राहील. त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक 33 पाहूया, निम्नलिखित में से क्या प्रारंभिक संख्या संकल्पना से संबंधित नहीं है. आणि याचे ऑप्शन दिले आहे, वर्ग समावेश, संरक्षण, मापन, वर्गीकरण. आणि याचं उत्तर आहे मित्रांनो मापन. निम्नलिखित में से क्या प्रारंभिक संख्या संकल्पना से संबंधित नाही, म्हणजे प्रारंभिक संख्या जे शिकवतो आपण ते याच्याशी निगडित नसणारा कोणता, मापन हा प्रारंभिक संख्या शिकवताना आपण याचा वापर करत नाही, तर याचं उत्तर राहणार मापन. 34 नंबरचा क्वेश्चन आहे, संख्यांक और संख्या के विषय में निम्नलिखित में से कौन से कथन सही है. संख्यांक एक प्रतीक है जिससे संख्या को प्रदर्शित करने के लिए प्रयोग किया जाता है. एक संख्या को विभिन्न संख्यांकों द्वारा प्रदर्शित किया जा सकता है. याचा अर्थ काय मित्रांनो, संख्यांक और संख्या के विषय में नियमित कोण में से, म्हणजे संख्यांक एक प्रतीक आहे, याचा अर्थ की 4 एखादी संख्या आहे, याचं प्रतीक काय, आपण 4 याचा अक्षरात त्याला अंकामध्ये लिहू शकतो, हे त्याचं प्रतीक आहे की आपण याला संबोधतो हे की हे 4 ही संख्या आहे. आणि संख्यांक द्वारा प्रदर्शित किया जा सकता है, म्हणजे अंकात आणि अक्षरात दोन्ही रूपात त्याची आपण मांडणी करू शकतो. तर आता या दोन, हे जे दोन ऑप्शन दिलेले आहेत, दोन याचे गुणधर्म दिलेले आहेत, हे दोन्ही गुणधर्म याला सुटेबल आहेत, याचा आपण कोणत्याही प्रकारे याची मांडणी करू शकतो. एक तर 4 लिहा किंवा रोमन मध्ये सुद्धा आपण 4 या प्रकारे मांडणी करू शकतो. दोन्ही रूप शुद्ध आहेत म्हणून याचा ऑप्शन येणार ए, सॉरी ऑप्शन नंबर 3, ए और बी दोनही शुद्ध आहे, म्हणजे गुणधर्म त्या संख्येला लावून पाहायचे, जर लागत असतील तर उत्तर तोच राहील. 35 प्रश्न पाहूया, निम्नलिखित में से कौन सा गणितीय प्रक्रम नहीं है. मानस दर्शन, कंठस्थ करना, आकलन करना, पक्षांतर. तर याचा ऑप्शन अतिशय सोपं प्रश्न आहे मित्रांनो, याचा ऑप्शन येणार ऑप्शन नंबर 2, कंठस्थ करणार. कधीही लक्षात ठेवा की गणिताशी संबंधित काही गुणधर्म विचारले असतील आणि त्याच्यात समजा निगेटिव्ह विचारलं असेल की नाही आहे हा गणिताशी संबंधित नाही आहे, कंठस्थ करणं, रटना, पाठांतर करणं, हे शब्द कधीही गणिताशी निगडित नसतात. तर हा सहज सोपा प्रश्न आपण सोडवू शकतो, याचं उत्तर येणार कंठस्थ करणार, हा कधी गणिताशी संबंधित असू शकत नाही. क्वेश्चन नंबर 36, योग पर निम्नलिखित शाब्दिक समस्याओं को पढ़िए. योग पर म्हणजे बेरीजवर आधारित, एक टोकरी में 15 संतरे है और दूसरी टोकरी में 17 संतरे है, सब मिलाकर कितने संतरे है. आणि दुसरा पॉइंट दिलाय की एक रुपये 9,950 वाले मोबाइल फोन की किंमत में बजट के बाद 375 रुपये की वृद्धि हो गई, नई किंमत क्या है. पहिल्या याच्यात काय आहे, त्यांचं एकत्रीकरण करण्यात आलं, म्हणजे पहिले 15 संत्रे होते त्याच्यामध्ये 17 संत्रे मिळवण्यात आले आणि दुसऱ्यामध्ये काय वृद्धी झाली त्याच्यामध्ये, म्हणजे वृद्धिगत करण्यात आलं.
पहिले 9,950 होतं, परंतु बजेटमध्ये किंमत वाढल्यामुळे त्याच्यामध्ये 9,375 रुपये जोडल्या गेले, वृद्धी करण्यात आली. पहिल्या याच्यात एकत्रित, दुसऱ्या याच्यात वृद्धी. निम्नलिखित में से कौन सा कथन सही आहे? तर या दोन्ही गुणधर्माशी संबंधित खालील ऑप्शनपैकी कोणता गुणधर्म बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन पाहूया. ऑप्शन या प्रकारे आहे, ए योग का समुच्चयन संरचना को प्रदर्शित करता है, और बी योग की संवर्धन संरचना को प्रदर्शित करता है. दोनों की ही योग की समुच्चयन संरचना को प्रदर्शित करते हैं, दोनों ही योग की संवर्धन संरचना को प्रदर्शित करते हैं, और चौथा है ए योग की संवर्धन संरचना प्रदर्शित करता है और बी योग की समुच्चयन संरचना को प्रदर्शित करता है. आणि याचं ऑप्शन अतिशय सोपं आहे मित्रांनो. ऑप्शन नंबर ए योग की समुच्चयन संरचना को प्रदर्शित करता है ए, और बी क्या करता है, बी योग की संवर्धन संरचना को प्रदर्शित करता है. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, ए काय करतो, एकत्रीकरण करतो, आणि बी काय करतो, बी हा वृद्धिगत करतो म्हणजे संवर्धन करतो, म्हणून याला ऑप्शन सुटेबल आहे ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 37, पियाजे के प्रस्ताव के अनुसार माप में विभिन्न भौतिक राशियों के संरक्षण की योग्यता का विषय में सही कथन को पहचानिए. आयतन के संरक्षण की समझ द्रव्यमान के लिए संरक्षण से पहले आती है, भार के संरक्षण की समझ संख्याओं के संरक्षण से पहले आती है, लंबाई के संरक्षण की समझ संख्याओं के संरक्षण से पहले आती है, भार के संरक्षण की समझ आयतन के संरक्षण से पहले आती है. हाँ सुद्धा सोपा है मित्रों. ऑप्शन नंबर 4 भार के संरक्षण की समझ आयतन के संरक्षण से पहले आती है. त्याच्यानंतर जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 38, एक अध्यापक कक्षा 4 के छात्रों को निम्नलिखित कार्य देता है, 25 टाइल को सभी संभव आयताकार व्यूहों में व्यवस्थित करें. इस कार्य से निम्नलिखित में से कौन सी गणितीय अवधारणाओं को संबोधित किया जा सकता है, क्षेत्रफल गुणनखंड परिमाप, क्षेत्रफल परिमाप आयतन, क्षेत्रफल आयतन लंबाई, आयतन क्षेत्रफल लंबाई. आता मित्रांनो याच्यात अतिशय सोपा आहे, जर ऑप्शन पाहिले तर याच्यावरूनच आपण उत्तर काढू शकतो. ज्या ज्या ऑप्शनमध्ये आयतन आलं तो ऑप्शन उत्तर राहूच शकत नाही. का काय सांगितलं आपल्याला, 25 टाइल्स सांगितल्या, आणि टाइल्स हा सपाट पृष्ठभाग असतो, आणि जे आयतन असतो ना हिंदीमध्ये आयतन म्हणजे मित्रांनो असते इष्टिकाचिती. आता मला सांगा हे आपली टाइल्स इष्टिकाचिती राहते का, नाही, ती राहते सपाट पृष्ठभाग म्हणजे चौरस किंवा आयतासारखी. मग आयतन म्हणजे इष्टिकाचिती म्हणजे ऑप्शन 2 मध्ये आयतन आहे म्हणून हे उत्तर नसणार, 3 मध्ये पण आयतन आहे हे सुद्धा उत्तर नसणार, 4 मध्ये पण आयतन आहे म्हणून हे सुद्धा ऑप्शन नसणार. उरला फक्त ऑप्शन नंबर 1 क्षेत्रफल गुणनखंड और परिमाप. तर या प्रकारे आपण सुद्धा उत्तर काढू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 39, निम्नलिखित समुच्चय में से कौन सा गणित में प्रश्न हल करने का कौशल है, चित्रांकन करना, पीछे से हल करना, रट लेना, विवेचन करना, चर का प्रयोग करना, प्रतिरूप देखना, कंठस्थ करना, अनुमान लगाकर परीक्षण करना, चित्रांकन करना, प्रयत्न त्रुटि विधि, चित्रांकन करना, कंठस्थ करना. आता मी याच्यात तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की जेव्हा आपण रटना, कंठस्थ करना, पाठ करना हे जे शब्द असतात मित्रांनो ते कधीही गणितात येत नाही, ते गणिताच्या अध्ययन अध्यापनाशी निगडीत नसतात. तर बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये रटना, रट लेना हा शब्द आला म्हणजे हा गणिताशी संबंधित नसतो, कधीच नसणार. 3 नंबर याच्यामध्ये सुद्धा कंठस्थ करणं आला, हा सुद्धा कधी गणिताशी निगडीत नसणार. 4 मध्ये पण कंठस्थ करणं म्हणजे पाठांतर करणं हे सुद्धा नसतो. उरला काय मग ऑप्शन नंबर 2 विवेचन करणं, चर का प्रयोग करणं, प्रतिरूप देखणं. ही गोष्ट लक्षात ठेवा, रटना, कंठस्थ करणं, पाठ करणं हे शब्द गणिताशी निगडीत नसतात. हे जर ऑप्शन मध्ये आले तर हे नसणार. या गोष्टी बारीक बारीक गोष्टी आहे, जर या गोष्टी आपल्याला माहीत असल्या तर सहज आपण त्याचं उत्तर शोधू शकतो. पुढचा प्रश्न आहे 40वा, वॉन हेले के स्तर जिस विकास की अवस्थाओं का संकेत करते हैं, वॉन हेले यांच्या अवस्थान कोणता संकेत देतात हा प्रश्न विचारला आहे. आणि मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 ज्यामितीय सचिंतन. ज्यामितीय चिंतन हा पाठच तेव्हा वॉन हेलेशी संबंधित कोण आहे, ज्यामितीय चिंतन. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 41, राष्ट्रीय पाठ्यचर्या की रूपरेखा म्हणजे NCF 2005 की अनुशंसा के अनुसार प्राथमिक विद्यालय गणित पाठ्यक्रम. 4 ऑप्शन आहे, ऑप्शन नाही वाचणार, भरपूर वेळ वाया चालला जाईल. याचा सरळ तुम्ही याला मी उत्तर सांगून देतो. ऑप्शन नंबर 4 छात्रों के प्रतिदिन के अनुभव से संबंधित होना चाहिए, म्हणजे उपयोजनात्मक अध्यापन असला पाहिजे, दैनंदिन जीवनात त्याचा वापर विद्यार्थ्याला झाला पाहिजे, असं गणिताची रचना आणि अध्यापन असला पाहिजे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 42, 2 दशमलव वाली संख्याओं के गुणन जैसे कि 0.3 × 0.2 = 0.06 की संकल्पना को समझने के लिए निम्नलिखित में से कौन सा शिक्षण अधिगम साधन उचित है, म्हणजे हा या प्रकारचा पॉइंटचा गुणाकार जर शिकवायचा असला तर कोणत्या प्रकारचं साहित्य आपण वापरू शकतो, टेलर का गिनतारा, संख्या चार्ट, ग्राफ पेपर की डायस ब्लॉक्स. तर मित्रांनो याच्यात नाही का, जर साधा गुणाकार, बेरीज,
वजाबाकी किंवा भागाकार शिकवायचा असला तर अबॅकस हा शॉर्टकट मेथडमध्ये वापरला जाऊ शकतो. पण तो कोणासाठी? पॉइंट नसलेल्या संख्या, साध्या संख्येचा गुणाकार, भागाकार, बेरीज वगैरेसाठी अबॅकस वापरता येतो. परंतु जे पॉइंटचे गुणाकार भागाकार आहे, पॉइंटच्या गुणाकारासाठी नेहमी लक्षात ठेवा की हा ग्राफ पेपर उपयोगात येतो. ऑप्शन नंबर 3, ग्राफ पेपरद्वारे तुम्ही पॉइंटचा गुणाकार सहजरित्या विद्यार्थ्यांना शिकवू शकता. हे लक्षातच ठेवा. या प्रकारचा प्रश्न आला की याचं उत्तर सरळ काय येतो? ग्राफ पेपर. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 43, प्राथमिक स्तर पर विद्यार्थियों के गणित अधिगम का मूल्यांकन करने के लिए निम्नलिखित में से कौन सी प्रभावशाली योजना नहीं है. आणि याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4, ऐसे कार्यों की अभिकल्पना की जाए कि यंत्रवत रटने और संकल्पना समझने में अंतर किया जा सके. बघा, निगेटिव्ह कोणता आहे ते विचारलं आहे. आणि तुम्हाला मी पहिले सांगितलं की गणिताची निगडित निगेटिव्ह शब्द कोणते? रटना, पाठांतर करणं, कंठस्थ करणं, हे निगेटिव्ह शब्द आहेत. त्याच्यात सरळ तो शब्द आला. ऑप्शन नंबर 4 राहील याचं उत्तर. याच्यानंतर मित्रांनो हे याच्यानंतर अंकगणित आणि भूमितीशी संबंधित प्रश्न होते, ते आपण मागील दोन व्हिडिओमध्ये सोडवले आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट 59 नंबरचा प्रश्न हा गणित पेडागॉजीवर आधारित आहे, तो पाहूया. बघा 59 नंबरचा प्रश्न, कक्षा 3 मे एक चतुर्थांश म्हणजेच 1/4 1/4 की संकल्पना समजाने के लिए अध्यापक कौन से उचित अनुक्रम का अनुसरण करना आवश्यक है. चतुर्थांश के प्रतीक को श्याम पट पर लिखना, ठोस पदार्थ लेकर चतुर्थांश में बांटना, चतुर्थांश को प्रदर्शित करने वाले चित्र दिखाना. म्हणजे जर तुम्हाला विद्यार्थ्यांना 1/4 ही संकल्पना क्लियर करायची असेल तर पहिले काय करसाल? ए बी सी दिलाय, त्याची पहिली क्रिया कोणती, दुसरी कोणती आणि तिसरी कोणती हे आपल्याला विचारलंय. तर सगळ्यात पहिले काय करणार आपण, की एखादा समजा त्याला 1/4 शिकवायचं असेल तर आपण कागद घेणार एखादा, त्याला 4 तुकडे करून दाखवणार, किंवा वर्तुळ, किंवा एखादं भाकरीचं किंवा पोळीचं उदाहरण देतो. तर म्हणजे पहिले वस्तुरूप आपण घेऊन त्याला उदाहरण दाखवायचं असते. म्हणजे पहिले मूर्त अनुभव विद्यार्थ्यांना द्यावा लागतो. त्याच्यानंतर चतुर्थांश को प्रदर्शित करणेवाले चित्र दिखाना, मूर्त स्वरूपातील उदाहरण त्याच्या हाताळणी केल्यानंतर आपण त्याचे चित्र दाखवू शकतो की 1/4 कशा प्रकारे मांडणी 4 भागात करू शकतो त्याचे चित्र. आणि शेवटी नंतर आपण फळ्यावर त्याची मांडणी करून विद्यार्थ्यांना सांगू शकतो. ही जी रचना आहे अध्यापनाची ती नेहमी लक्षात ठेवा. पहिले मूर्त स्वरूप, नंतर चित्र, दृश्य चित्र आणि नंतर श्यामपट्ट. श्यामपट्ट म्हणजे ब्लॅकबोर्डवर त्याला शिकवून आपण ते समजवून शिकू शकतो. म्हणजे याचा क्रम काय येणार? ऑप्शन नंबर 2, बी, सी, ए. पहिले बी नंबरचं, नंतर सी नंबर आणि नंतर ए. तर या प्रकारे याचं उत्तर येणार. तर हे होते 2019 7 जुलै 2019 झालेल्या सीटीईटी प्रश्नपत्रिकेत आलेले गणित पेडागॉजीवर आधारित प्रश्न. याच्यानंतर काही अजून काही मी तुम्हाला गणित पेडागॉजीवरचे प्रश्न मी शोधून काढले आहे, नोट्स काढले आहे, ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलाही शेअर करणार आणि त्याच्यावर व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे. जवळपास 100 प्रश्न आहेत, जेणेकरून आत्ता जी 2020 ची परीक्षा आहे त्याच्यामध्ये त्याच्यातले प्रश्न येऊ शकतात. ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद.